नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाइन क्लास मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. यूजीसी नेट सेट 2022 पेपर 2 विषय मराठी यामध्ये आज आपण भक्ती चळवळ घेणार आहोत. त्यापूर्वी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या मराठी मध्ये आम्ही भरपूर अभ्यासक्रमावरील नोट्स देणार आहोत, मॉक टेस्ट घेणार आहोत, तसेच व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे एमसीक्यू सुद्धा घेण्यात येणार आहे. तसेच पीवायके पीडीएफ प्लस पेपरवर म्हणजे मागील वर्षाच्या पेपरचं विश्लेषणासहित निराकरण करण्यात येणार आहे. तसेच नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी फक्त 6999 असणार आहे. त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या अभ्यासक्रमांचा समावेश राहणार आहे. जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर 8179138413 या व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाइन मराठी हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती मिळवू शकता. तर लवकरात लवकर हा क्लास जॉईन करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. आपल्याला आज भक्ती चळवळ बघायचंय, भक्ती संप्रदायाची चळवळ, त्यात थोडक्यात बघायचंय. कारण की नंतर आपण वारकरी संप्रदायामध्ये घेणार आहोत जास्त, त्याच्यामुळे याच्यात थोडक्यातच घेऊया. तर भक्ती हा शब्द संस्कृत भज धातूपासून तयार झाला असून त्याचा अर्थ सेवा करणे असा होतो. तर परमेश्वराबद्दल निस्सीम प्रेम म्हणजेच भक्ती हा सर्व भक्ती पंथाचा व भक्ती चळवळीचा पाय आहे. भक्तीचा अर्थच केवळ एकाच विषयाप्रती समर्पणाची भावना ठेवणे होय. वेबर यांच्या मते भक्ती हे तत्व व ग्रियर्सन यांच्या मते एकेश्वरवाद हे तत्व भक्तीपंथाने ख्रिश्चन धर्मापासून उचलले आहे. तर ख्रिश्चन धर्मापासून उचलले, तर मुस्लिम धर्मातील सुफी संप्रदायापासून भक्तीपंथाचा उदय झाला असे ताराचंद यांच्या सारख्या विद्वानाला वाटते. परंतु हे मत दुराग्रह दूषित असे वाटते, म्हणजे प्रत्येकांचं मत हे वेगवेगळं असतं. तर भक्ती मार्गाचा उदय भारतात फार पूर्वीपासून झाल्याचे आपल्याला दिसून येतं. पूर्वीपासून झाल्याचं दिसून येतं की भारतात हिंदू धर्म हा सर्वात प्राचीन धर्म असून त्याचे मूळ सिंधू संस्कृतीपासून जाते. तर सिंधू संस्कृतीमध्येच प्रथमता मातृदेवी व पशुपतीनाथ पूजेचा उल्लेख सापडतो. भारतात भक्ती मार्गाचा उगम केव्हा झाला हे निश्चितपणे सांगता येत नाही, पण ऐतिहासिक दृष्टिकोनातून विचार करता पाणिनी यांच्या अष्टाध्यायी या व्याकरणपर ग्रंथात भक्तीचा उल्लेख सापडतो. लक्षात ठेवा की अष्टाध्यायी हे हा जो ग्रंथ हा पाणिनी यांनी लिहिलेला आहे आणि यामध्ये आपल्याला भक्तीचा उल्लेख सापडतो. तर त्यामुळे त्यापूर्वी वैदिक व उपनिषद साहित्यात सर्वप्रथम परमेश्वर प्राप्ती भक्तिमार्ग जे उपाय सांगितल्याचे दिसतात ते म्हणजे ज्ञानकांड व कर्मकांड. कालांतराने कर्मकांड व ज्ञानकांड हे ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग व राजयोग या योगशास्त्रीय परिभाषेत ते मांडले. ईश्वर प्राप्तीच्या पर्यायी मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने सामान्य जणांना अत्यंत सुलभ मार्ग म्हणून भक्ती योगाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे. निष्काम कर्मयोगाच्या कर्मयोगाच्या पालनामध्ये सुद्धा मी परमेश्वराचा दास आहे हा भाव अंतकरणात असणे नितांत आवश्यक आवश्यक मानण्यात येत असल्याने परमेश्वराचे यथार्थ ज्ञान होण्यासाठी ज्या चित्तशुद्धीची आवश्यकता असते ती शुद्ध चित्तशुद्धी करण्याचा सुलभ श्रेष्ठ उपाय म्हणून भक्ती योगावर विशेष भर देण्यात येऊ लागला. भागवत पुराण व वैष्णव ग्रंथातही ज्ञान मार्गापेक्षा व अष्टांग मार्गापेक्षा भक्ती मार्गाचे महत्व अधिक प्रतिपादित केले आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांनी, नामदेवांनी आपल्याला भक्ती मार्ग सांगितले की नामस्मरण जप केलं तर
भरपूर मुक्तीपासून सुटका होते असं त्यांनी सांगितलंय. या पार्श्वभूमीवरच मध्ययुगीन महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा उदय झाला. तर मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये धर्माचे स्थान हे श्रेष्ठ बनल्याने त्यात अनेक दोष व दुष्ट प्रवृत्ती उत्पन्न झाल्या. मध्ययुगीन कालखंडापर्यंत त्यात खूप वाढ होऊन धार्मिक क्षेत्रात अभिजन वर्गाचा हस्तक्षेप वाढून त्यावर त्यांनी पूर्णतः प्रभुत्व मिळवले. त्यामुळे समाजाच्या सामाजिक धार्मिक सांस्कृतिक राजकीय व आर्थिक क्षेत्रात ही त्यांचे वर्चस्व निर्माण झाले. मनुष्यामध्ये स्वार्थ मत्सर हेवेदावे प्रतिष्ठेच्या खोट्या संकल्पना दांभिकता व अहंकार व मानवी प्रवृत्ती उसळून आल्या. समाजात परस्परांमध्ये तेढ निर्माण होऊन धर्माच्या नावाखाली मत्सराची आणि द्वेषाची बीजे रोवली गेली. पहिले श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव होत होता. मग जे अस्पृश्य आहे तर त्यांची पिळवणूक व्हायची, है ना. तर अशा प्रकारे श्रेष्ठ कनिष्ठाची उतरण निर्माण झाली आणि समाजात विषमतेची दुही पसरली. जातीभेद निर्माण झाला. तर चातुर्वर्ण व्यवस्थेची शकले उडून ती कर्माऐवजी जन्मधारित झाल्यामुळे समाजात दुफळी माजली. अशा धर्माच्या जातीच्या वर्णाच्या प्रथा परंपरा अंधश्रद्धाच्या कर्मकांडाच्या बंदिस्त परिस्थितीने संपूर्ण समाज ग्रासला. तर डॉक्टर आशीर्वादीलाल श्रीवास्तव भक्ती चळवळीच्या उदयाची दोन कारणे सांगतात. प्रथम, हिंदू धर्मात सुधारणा घडून आणणे ज्यामुळे तो इस्लामी आक्रमणांना तोंड देऊ शकेल. आणि द्वितीय, हिंदू आणि मुस्लिम धर्मामध्ये समन्वय स्थापित करणे. हे दोन्ही जमातीमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करणे त्याची ही कारणे विरोधाभासी अशा स्वरूपाची आहे. आणि कधी कधी असं पण व्हायचं की प्रत्येक धर्म आपापल्या धर्माकडे लोकांना ओढायचे आणि त्यांना तिथे धर्मांतर करण्यास लावायचे. तर हा सुद्धा तिथे प्रयोग होत होता. तर महाराष्ट्रातील वारकरी आता संप्रदाय तर निरीश्वरवादी जैन व बौद्ध तसेच सगुण परंपरेतील शैव वैष्णव वेदांत भागवत आणि वारकरी हे सगळं आपण वारकरी संप्रदायामध्ये घेणार आहोत. तुम्हाला युनिट आहे तो त्याच्यामध्ये घेऊयात. तर झालेल्या विविध संप्रदायांनी घातलेल्या पायावरच मध्ययुगीन महाराष्ट्रात वारकरी संप्रदायांची स्थापना संत नामदेव यांनी केली. परंतु त्याचा उदय संत ज्ञानेश्वर व निवृत्तीनाथ यांच्यापासूनच सुरू होतो. तर वारकरी संप्रदायातील बहुसंख्य संत हे मराठवाडा विभागातील असल्यामुळे त्याला मराठवाडा चळवळ असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तर वारकरी संप्रदाय हा वारकरी माळकरी भागवत पंथ विठ्ठल संप्रदाय तसेच पंढरपूर चळवळ म्हणूनही ओळखला जातो. बघा, कधी कधी यातले विचारतात की वारकरी संप्रदायाला काय काय म्हटलं जातं. माळकरी भागवत पंथ विठ्ठल संप्रदाय तसंच पंढरपूर चळवळ कुठल्या संप्रदायाला म्हटलं जातं तर वारकरी संप्रदायाला म्हटलं जातं. ते लक्षात ठेवायचं की वारकरी संप्रदायाला कुठल्या संप्रदाय म्हटलं जातं असं पण उलट पण विचारतात. याच्यातले वेगवेगळे संप्रदाय तुम्हाला येतात ते यातला माळकरी भागवत पंथ विठ्ठल संप्रदाय किंवा पंढरपूर चळवळ असेल तर तिथे तुम्हाला टिक करायचं आहे. तर मुळात वारकरी संप्रदायाचा उगम पुंडलिक या श्रेष्ठ भागवत भक्तापासून झाल्याचे मानतात. पुंडलिकाच्या भक्तीला लुब्ध होऊन द्वारकाधीश श्रीकृष्ण पंढरीस आले व त्याने दिलेल्या विटेवर उभे राहिले अशी कथा आहे. तर पंढरपूर क्षेत्र आणि पांडुरंग अस्तित्वाचे पुरावे शिलालेख व ताम्रपठातही आपल्याला मिळतात. तर पंढरपूरच्या 84 शिलालेखात यादवांच्या मुख्य प्रधान हेमाद्री पंडित व नृपती रामदेवराव यादव यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील देणग्या दिल्याचे पुरावे आपल्याला सापडतात. ही कुठल्या याच्यामध्ये सापडतं आपल्याला पंढरपूरच्या 84 व्या शिलालेखात आपल्याला मुख्य हेमाद्री पंडित व नृपती रामदेवराव यादव यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला काही देणग्या दिल्या याचे पुरावे आपल्याला सापडतात. तर मालुतारण या ग्रंथात पांडुरंग मूर्तीचा इतिहास शालिवाहन कथाशकांच्या प्रारंभापासून आपल्याला आढळतो. तर वारकरी संप्रदायांच्या ज्ञानेश्वरी निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई परिसा भागवत ही ब्राह्मण मंडळी सोडली तर इतर बहुसंख्य संत मंडळी ही खालच्या जातीतील आहे. चोखा मेळा कर्ममेळा वगैरे आहे ही खालच्या जातीतील आहे. तर या संप्रदायाचे तत्वज्ञान व आचार नियमन हे एक सामान्य माणूस आपले दैनंदिन प्रापंचिक जीवन जगतही पाळू शकतो. आपण सेना नाभी वगैरे माहिती आहे, संत सेना सोनार हे सगळे थोडे खालच्याचे दाखवलेले आहे. तर कोणतेही काम करत असताना पांडुरंगाचे नामस्मरण करणे संत तुकाराम महाराज यांनी हे त्या संप्रदायाचे प्रमुख वैशिष्ट्य होय. तर बुद्धिवादी लोकहितवादी समन्वयवादी व्यक्तिवादी व क्रियावादी ही संप्रदायाची प्रमुख वैशिष्ट्ये राहिलेली आहे.
संप्रदायाची प्रमुख वैशिष्ट्ये असं आपण विचारलं जातं की बुद्धिवादी, लोकहितवादी, समन्वयवादी, व्यक्तिवादी व क्रियावादी ही कुठल्या संप्रदायाची वैशिष्ट्य आहे, ती ही वारकरी संप्रदायाची वैशिष्ट्य आहे. तर ज्ञानेश्वरीचे नियमित वाचन करणे, हरिपाठ म्हणणे, विठ्ठल स्मरणातील प्रपंचातील कामे प्रामाणिकपणे पार पाडणे असे साधारण त्यांचे आचार नियमन होय. तर वारकरी संप्रदायाने विद्वत्तेचे अवडंबरणं माजवता समाजातील अंधश्रद्धा व भोसळपणा घालवला आणि धर्माच्या नावाखाली दांभिक आचरण करणाऱ्यांचा निषेध केला. वेदकालीन प्रवृत्ती मार्ग, उपनिषदातील निवृत्ती मार्ग यांचे अंधानुकरण न करता त्यांनी सारभूत गोष्टी या पंथाने स्वीकारल्या. त्या वारकरी पंथात उच्च नीच भेदभाव चालत नव्हता, किंवा जाती भेद याला तर सरळ नकार दिलेला आहे वारकरी संप्रदायाने. सर्व जातींचा समावेश या वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला दिसून येतो. तर मानवतावादी दृष्टिकोनातलं एक आहे त्याचं वैशिष्ट्य आहे वारकरी संप्रदायाचं, की आपल्याला त्याच्यामध्ये मानवतावाद आपल्याला दिसून येतो. की तत्कालीन मध्ययुगीन भारत हा दोन ध्रुवांप्रमाणे दोन धर्मात विभागला होता. एका बाजूला मुस्लिम समुदाय जो विजेता असल्यामुळे त्या अभिवेशात होता, तर दुसरीकडे हिंदू जो पराजयामुळे अंतर्मनातून खचत चालला होता. त्यात मुस्लिम धर्मातील कट्टरवादी उलेगा वर्ग या दोन समुदायातील दरी वाढवण्याचा व खालवाळ करण्याचा प्रयत्न करत होता. अशा परिस्थितीत संतांनी समाजात एकाढ्यभाव म्हणजे एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. त्याचा परिणाम दोन्ही समुदायातील कट्टरवादी धर्म मातंडावर बळी झाला नसेल, परंतु सामान्य जनांमध्ये संतांनी रुजवलेल्या मानवतावादी विचारांचे बीज कायम रुजले व त्यांनी ईश्वर व अल्लाह ही त्या परमेश्वराचीच रूपे आहेत व ती एकच आहे ही भावना वाढीस लावली. म्हणजे सर्व धर्म समभाव यात सर्व एकच दृष्टीने म्हणजे एकत्र राहिले पाहिजे असं मानवतावादी दृष्टिकोन होत. तर जाती व्यवस्थेला आता दुसरं आहे की जाती व्यवस्थेला विरोध केला त्यांनी आणि अस्पृश्यता निवारण. तर वारकरी संप्रदाय कोणा एका जाती पुरता मर्यादित नव्हता, तर सर्व जाती धर्माच्या लोकांना या वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश होता. तर या संप्रदायाने सर्व जाती धर्मातील लोकांना भक्तीचा मार्ग करून दिला. 18 पगड जातीचे संत भेदभाव विसरून एका भक्तीच्या छत्राखाली आल्याने शेकडो वर्ष सामाजिक विषमतेच्या चटक्यांनी होरपळून गेलेल्या समाजात एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण झाले. भाव बहिरट म्हणतात, संतांनी जाती मोडण्याची चळवळ केली नाही, तर जातीचा ज्या वर्णाच्या गटात समावेश होतो ती वर्ण व्यवस्था समाज रचनेतील समाज स्वास्थ्यासाठी चालत आलेली व्यवस्था आहे हे ओळखून त्यांनी मुरलेला निजोच भावाचा दोष काढून टाकण्याचा प्रयत्न केला. तर गबा सरदार म्हणतात, शास्त्र प्रामाण्यास व जाती व्यवस्थेला धक्का न लावता वारकरी पंथाने स्त्री शूद्राधिकांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून दिला. संत नामदेव यांनी अस्पृश्य चोखोबा यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना विठ्ठल मंत्रांचा उपदेश केला होता. तत्कालीन समाज व्यवस्थेत ही बाब खूप मोठी होती, म्हणून श्री 12% संत नामदेव यांना महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील प्रथम अस्पृश्य धारक असे म्हणतात. तर आपल्याला वारकरी संप्रदायातील प्रथम अस्पृश्य धारक कोण आहे, तर पुणे ते संत नामदेव आहे. ठीक आहे, छोटे छोटे प्रश्न थोडस करून ठेवायचे. आणि याच्यामध्ये जाती व्यवस्थेचा विरोध अस्पृश्यता म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बघितलंय पण चोखा मेळा आहे, कर्म मेळा आहे, पुन्हा संत सेनानाभी आहे. तर असे सर्व जातीचे म्हणजे अस्पृश्य लोक सुद्धा याच्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये त्यांचा समावेश होत होता. म्हणजे देवाचं नामस्मरण करण्यामध्ये त्यांना विरोध करण्यात आलेला नव्हता. नंतर कर्मकांडाला विरोध, खूप पूजा अर्चा करणं हे सुद्धा वारकरी संप्रदायाला मान्य नव्हतं. तर देवाचं नामस्मरण करणं, फक्त देवाचं नामस्मरण करा हेच वारकरी संप्रदाय सांगत होतो. तर कर्मकांडाला विरोध म्हणजे वारकरी संप्रदायाचे सर्वात महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे कर्मकांडाला विरोध. म्हणजे तत्कालीन समाजात कर्मकांड, व्रत, वैकल्ये, बाह्य अवडंबराला ऊत आला होता आणि एक प्रकारची अंधश्रद्धा. तर खरा धर्म बाजूला राहून लोक कर्मकांड, अनिष्ट प्रथा, परंपरा, अंधश्रद्धांना धर्म मानून त्याचे पालन करू लागले. तर संत नामदेव म्हणतात की व्रत तप न लगे करणे, न लगे तुम्हा तीर्था जाणे, म्हणजे तुम्हाला व्रत तप करण्याची गरज नाही किंवा कुठे तीर्थालाही जाण्याची गरज नाही आहे,
तुम्ही फक्त देवाचं नामस्मरण करा, तिथेच तुम्हाला सर्व तीर्थयात्रा करायला मिळेल. तर संत एकनाथ म्हणतात, केले काय तुवा जाऊन या तिथी सर्वथा विषयाशी भुललाशी, वरी दिसशी शुद्ध अंतरिक मलिन. याचा अर्थ असा की तृष्णा कामभावना विषयाशी भुललेल्यांनी कितीतरीही तीर्थयात्रा पूजा पाठ केले तरी ते फक्त त्यांचे वरवरचे दिसणारे रूप असते, परंतु अंतकरणातून ते मलिन ग्लास ग्रासलेले असतात. म्हणून संत नामदेव व एकनाथांसारखी संत मंडळी अंतकरणाच्या शुद्धतेवर भर देताना दिसतात. हे वारकरी संप्रदायांचं हेच म्हणणं असतं की नामस्मरण करा, खूप तीर्थयात्रा केली पाहिजे किंवा खूप व्रत वैकल्य केलं पाहिजे गरजेचं नाही. जर तुमचं अंतकरण शुद्ध असेल आणि शुद्ध अंतकरणाने तुम्ही नाम देवाचं नामस्मरण कराल, तरच तुम्हाला चांगला मार्ग दाखवेल. आणि जे असं खूप पूजा पाठ केली आणि मनातच काही नसेल तर तुम्हाला देव दिसणारच नाही किंवा तुम्हाला जे काही केलं ते लाभणार नाही, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या अभंगांमध्ये पण तुकारामांच्या अभंगांमध्ये, एकनाथांच्या अभंगांमध्ये, नामदेवांच्या अभंगांमध्ये आहे. ठीक आहे, अंधश्रद्धेला त्यांनी सरळ विरोध केलेला. साहित्याच्या आणि अध्यात्माच्या क्षेत्रात मानवी संदर्भाचा अधिक खोलवर विचार करण्याच्या समाजशास्त्रीय क्षेत्रात 6व्या 7व्या शतकामध्ये भारतात अनेक कलावंत उदयाला आले. त्यांनी भक्ती चळवळीचा पाया घातला. भक्ती चळवळ म्हटलं की सुरुवात ज्ञानेश्वरांपासून आणि शेवट तुकारामांपर्यंत होतो. तर याचा पुढचा आणि मागचा विचार आपला मराठी माणूस करताना दिसत नाही. ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला असे कळस, असं आपण की ज्ञानदेवांनी पाया रचला आणि तुकारामांनी कळस रचलंय असं आपण नेहमीच विचार करत राहतो. तर भारतामध्ये भक्तीची परंपरा सुरू झाली ती दक्षिणेतल्या तामिळनाडू मधून, तर ती सुरू केली अलवार संतांनी. तर प्रमुख 13 अलवार संत होते, त्यात 2 संत ब्राह्मण होते आणि उरलेले सगळे ब्राह्मण येत होते. त्यात 4 अस्पृश्य तर 1 व्यवहारच टाकलेली मुलगी होती, तिचं नाव आंधळ. त्यांनी एक छोटस कथा दिलेली की एक पूर्वी पण ही जी भक्ती चळवळ सुरू झालेली होती ही एक आंधळ नावाची मुलगी होती आणि एक दरोडेखोरांचा मुलगा होता आणि ती अशीच व्यवहारच टाकलेली संतती होती. तर 13 संतांनी पृथ्वी तलावर पहिल्यांदाच भक्ती चळवळीचा पाया रचला आणि या सगळ्या संत चळवळीचा आढावा घेतलाय. ती एक आंधळ नावाच्या मुलीपासून ते सुरू झालेलं असं ती एक कथा होती. तर या सगळ्याचा संत चळवळीचा आढावा घेतल्याने ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी पुण्यातल्या कलजागर 2016 मध्ये त्यांचं व्याख्यान झालं, त्याला त्याचंच हे शब्दरूप असं म्हटलेलं आहे. त्यांनी त्या व्याख्यानामध्ये हे थोडस आंधळ याबद्दल, आंधळ या मुलीबद्दल सांगितलेलं आहे, तसं फारशी माहिती इथे दिलेली नाही. पण भक्ती चळवळचा ईश्वराशी आणि धर्माशी संबंध येत नाही, तर म्हणजे संस्थापक धर्माशी. ज्या अर्थानं आपण हिंदू मुस्लिम ख्रिश्चन धर्म म्हणतो त्या अर्थानं भक्ती चळवळीच्या धर्माशी संबंध नाही. ते हिंदू धर्म म्हटला की त्यात पहिली गोष्ट चातुर्वर्ण, दुसरी गोष्ट ते सनातन धर्म आणि तिसरी गोष्ट आहे आत्मा, तो अमर आहे, त्याचा पुनर्जन्म होतो. आणि चौथी गोष्ट हिंदू धर्मात स्वर्ग नरक आहे आणि एक ईश्वर आहे असं म्हटलेलं आहे. खरं तर ही समीक्षा आहे, हे तुमच्या अभ्यासात येत नाही, ही एक प्रकारची समीक्षा केली आहे. म्हणजे भक्ती चळवळीचा पाय तर आहे, ईश्वरच आहे असं नाही किंवा धर्माशी संबंधित नाही, तर एका चातुर्वर्ण धर्माशी किंवा सनातन धर्माशी संबंधित आहे भक्ती चळवळ असं म्हटल्या गेलेलं आहे. ठीक आहे, आपण हे सविस्तर तर आपण याच्यामध्येच घेणार आहोत. मी थोडेसे काही प्रश्न घेऊन घेते, तुमचे उत्तर पण आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास करायचा म्हणून एक थोडस प्रश्नाचं स्वरूप घेते. हे सेट एक्झाम 2021 चे आहे, त्यातले मी 10 प्रश्न काढलेले. पुढील पैकी कोणते लेखक कवी अनियतकालिकांच्या चळवळीतही संबंधित नव्हते? तर सतीश काळसेकर, राजा ढाले, वसंत गुर्जर, विलास सारंग. तर विलास सारंग हे अनियतकालिकांच्या चळवळीची संबंधित नव्हते. तुम्हाला हे प्रश्न याकरता दिले, एखादं स्वरूप लक्षात घेण्याकरता, की जेव्हा कुठले तुम्ही PDF वाचाल तर त्याच्यामध्ये कोण कुठल्याशी संबंधित आहे, कारण की इतके जे छोटे छोटे प्रश्न आहेत ते तुम्हाला असे सेपरेट मिळणार नाहीये. तुम्हाला सर्वात असं डीप मध्ये जेव्हा वाचाल तेव्हाच तुम्हाला छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं मिळत जाईल. ठीक आहे, अनियतकालिक आपलं थोडं व्हायचं आहे, पण जेव्हा घेईल तर तेव्हा जे छोटे छोटे मी आता तुम्हाला सांगत आहे अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात.
तर त्याच्या खाली जेव्हा तुम्ही याचं प्रिंट काढाल तर त्याच्या खाली अंडरलाईन करून ठेवत जा, म्हणजे वाचताना तुम्हाला कठीण जाणार नाही, पटकन ते छोटे प्रश्न लक्षात राहील. ठीक आहे. तर अनियतकालिकांच्या चळवळीतही संबंधित नव्हते, कधी कधी असं येतो ना की संबंधित असणारे विचारतात, त्याच्या उलट विचारलं की अनियतकालिकांच्या चळवळीत संबंधित नव्हते तर कोण कोण, फक्त विलास विलास सारंग हे चळवळीत नव्हते आणि कोण कोण होतं, सतीश काळसेकर, राजा ढाले आणि वसंत गुर्जर हे अनियतकालिकांच्या चळवळीत सामील होते आणि विलास सारंग हे या चळवळीमध्ये नव्हते. आता समुचित या दलित साहित्य चळवळीशी संबंधित असलेल्या नियतकालिकाचे संपादक कोण होते? आता या दलित साहित्याच्या चळवळीशी जे संबंधित एक समुचित नियतकालिक जे झालेला आहे त्याचं संपादक कोण होते? तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक याचे संपादक पण लक्षात ठेवायचे आहे, तर याचे संपादक यशवंत मनोहर हे होते. आणि असं पण यशवंत मनोहर हे समुचित या दलित साहित्य चळवळीशी संबंधित असलेल्या नियतकालिकाचे संपादक आहे. ठीक आहे. आता पहिल्या आदिवासी संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर कृष्णमूर्ती मिरमिरा हे दलित साहित्य चळवळीचे अध्यक्ष आहे, सॉरी सॉरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे. पहिल्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? तर कृष्णमूर्ती मिरमिरा हे पहिल्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे. दलित साहित्य चळवळीच्या निर्मितीला कारणीभूत झालेली सर्वाधिक महत्वाची घटना कोणती? तुम्हाला दलित साहित्य चळवळीचं पीडीएफ मी पाठवलेलं आहे, त्याच्यामध्ये आहे हे. तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना हे दलित चळवळीच्या निर्मितीला कारणीभूत झालेली सर्वाधिक महत्वाची घटना आहे. कुठली आहे? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही दलित चळवळीच्या निर्मितीला कारणीभूत असणारी महत्वाची घटना आहे. नंतर आहे 1908 साली बहिष्कृत या नावाची पुस्तिका लिहिणारा महापुरुष कोण कोण आहे? तुम्हाला सांगितलं होतं दलित, सरळ सांगू, सहज उत्तर तुम्ही सांगू शकता. बहिष्कृत भारत कोणी लिहिलेला आहे? सांगता येईल? बहिष्कृत भारत कोणाला सांगता येणार नाही? बाबासाहेब आंबेडकर. हाँ, बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत या नावाची पुस्तिका लिहिली आणि केव्हा? 1908 साली. ठीक आहे. आणि असा पण प्रश्न येतो की बहिष्कृत भारत कुठल्या कोणत्या साली लिहिण्यात आली किंवा प्रकाशित झाली, तर कुठल्या साली? 1908 मध्ये. ठीक आहे. हे वीरा शिंदे नाही आहे, सॉरी सॉरी, बाबासाहेब आंबेडकरांचं 1934 आहे. सॉरी, यांनी किती दिलेले? 1908 आहे ना. 1834 मध्ये बहिष्कृत भारत हे पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे आणि 1908 म्हटलं तर वीरा शिंदे, पण हे उत्तर मला चुकीचं वाटतंय. महापुरुष हे उत्तर चुकीचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे, कारण की महापुरुष म्हटलेलं आहे, हे वीरा शिंदे नाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे. ठीक आहे. फक्त ही थोडस मला 1834 की नाही 1908 हे थोडस मी थोडस हे करते, पण बाबासाहेब आंबेडकर आहे. ठीक आहे, वीरा शिंदे नाही आहे, हे चुकीचं आलं असेल आहे, कारण की बहिष्कृत भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे आणि ते संपादक रत्नाकर गणगीर यांनी केलेलं आहे पुस्तक. एमएच्या पाठ्यपुस्तकाला आहे ते वैचारिक साहित्यमध्ये. ठीक आहे. तर जर तुमचं नागपूर युनिव्हर्सिटी, मला तुमचं कुठली युनिव्हर्सिटी माहित नाही, पण नागपूर युनिव्हर्सिटीच्या 2-3 वर्षांपूर्वी वैचारिक साहित्याला बहिष्कृत भारत हे पुस्तक होतं एमएच्या पाठ्यक्रमाला आणि त्याचे संपादक रत्नाकर गणवीर होते, त्याच्यामुळे मला वाटतं ते उत्तर तिथे त्यांनी वीरा शिंदे चुकीचं दिलेलं. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी चळवळीचे जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून कोणी चित्रण केले? तर ठाणे जिल्ह्यातील आदिवासी चळवळीचे जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून गोदावरी परुळेकर यांनी चित्रण केलेलं आहे. ठीक आहे. आता हाकारा, हाकारा हे नियतकालिक कोणत्या चळवळीचे मुखपत्र होते?
हाकारा म्हटलं तर काय येईल? हा शब्द कुठल्या चळवळीमध्ये वापरला गेलेला आहे? हाकारा. आदिवासी. आदिवासी दिलेलं. आदिवासी म्हणजे उत्तर या नावावरूनच आपल्याला उत्तर मिळतं की हाकारा हे आदिवासी भागात वापरला जातो असे शब्द. त्यामुळे हाकारा हे नियतकालिक आदिवासी साहित्य चळवळीचं मुखपत्र आहे. ठीक आहे. स्वातंत्र्याच्या 50 वर्षात व्यथा माझी अशी आहे, छातीवरती बंदूक आणि पाठीमागे दंडुक आहे. हे आदिवासींच्या पोलीस खेळाचे वर्णन करणाऱ्या काव्यपंक्ती कोणत्या कवयित्रीच्या आहे? तर कुसुम आलाम या कवयित्रीच्या आहे. ठीक आहे. तुम्हाला आता भरपूर भरपूर कविता, ग्रामीण कविता या सगळ्या वाचत जावं लागणार आहे. ठीक आहे. केट मिलेट यांनी लिहिलेला स्त्रीवादावरील ग्रंथ कोणता? सेक्शुअल पॉलिटिक्स हा केट मिलेट यांनी लिहिलेला स्त्रीवादावरील ग्रंथ आहे. साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगार जीवनाचे चित्रण करणारी कादंबरी कोणती? तशी दोरी ही साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराचे जीवन चित्रण रेखाटणारी कादंबरी आहे. शेतमजुराच्या कौटुंबिक हलाखीचे प्रभावी चित्रण करणारी रान खळगी ही कादंबरी पुढील पैकी कुठल्या लेखकाची आहे? तर भीमराव वाघचौरे या लेखकाची आहे. आणि भरपूरदा आपण काय करतो माहितीये का, आपल्याला जसं सदानंद देशमुख ओळखीचे वाटतात, मोहन पाटील किंवा उत्तम बावस्कर असं कधी कधी आपल्याला ओळखीचे वाटतात आणि असं वाटतं की नाही हेच असेल. पण कधी कधी जे ओळखीचे नसतात म्हणजे आपल्या कधी नाव पण ऐकले नसतात तेच उत्तर कधी कधी हॅलो, माझा आवाज येते का तुम्हाला? हो मॅडम, माझी तर स्क्रीन ठीक आहे. चित्रण करणारी रान खळगी ही कादंबरी भीमराव वाघचौरे या लेखकाची आहे. रोज मी असेच 10-11 10-11 असे प्रश्न घेत म्हणजे तुम्हाला एक प्रकारची आयडिया येऊन जाईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आणि जितके पीडीएफ आहे त्यातले छोटे छोटे प्रश्न काढण्याचा प्रयत्न करा. आणि हेच नाही, याच्या व्यतिरिक्त तुमच्या ते जे जे साहित्य लागतं त्यातले छोटे छोटे प्रश्न काढण्याचा प्रयत्न करा. कारण की भरपूर नेट याला भरपूर बाहेरचे पण येतात, सेट थोडंसं या पाठ्यक्रमातली जितकं आपण पीडीएफ दिले त्यातले ते येतातच, पण एक दोन जे आहे सेट तर होऊन जातो तुमचा. जर नेटची पुढे वाढ एक्झाम द्यायची राहिली तरी असे छोटे मोठ्या प्रश्नांकडे लक्ष करायचं. ठीक आहे. आणि कवितेच्या ओळी लक्षात ठेवा, म्हणजे आतापासून जर तुम्ही थोड्या थोड्या कवितेच्या ओळी लक्षात ठेवल्या तर ते बरं राहील. जर कवितेची ओळ 3-4 ओळी अशा लक्षात ठेवायच्या की ज्या लेखकांचं आपल्याला माहित नाही, किंवा एखादं ग्रामीण कविता आहे, दलित कविता आहे, आदिवासी आहे, अशा प्रकारच्या ज्या दलित कविता वगैरे आहे, तर अशा सर्व कवितेंच्या थोड्याशा छोट्या छोट्या ओळी लिहून त्याचे कवी कोण आहे हे लिहून ठेवायचं. म्हणजे तुम्हाला पेपरच्या वेळेस फारसा त्रास जाणार नाही. ठीक आहे. मी हा भक्ती संप्रदाय फार मोठा घेतला नाही कारण की ते आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये येणार आहे म्हणून तेव्हा आपण डीपमध्ये घेणार एकेकांचं म्हणून हे थोडस शॉर्टकट मध्ये घेतलं. आणि रोज आपण असेच 10-10 प्रश्न घेऊ. ठीक आहे. हे सेट 2021 मध्ये आलेले प्रश्न आहे, सप्टेंबर. ठीक आहे. याआधी कोणी दिलेली आहे का नेट सेट? याआधी कोणी दिलेली आहे की फर्स्ट टाइम आहे तुमची सगळ्यांची? हॅलो, माझं फर्स्ट टाइम आहे मॅम. सगळ्यांचीच पहिल्यांदाच आहे ना? जी याआधी यापूर्वी कुठे दिलेली नाही आहे ना? तर आता तेच सांगते मी की जितके पीडीएफ तुम्हाला दिलेले आहे तर त्यातले छोटे छोटे प्रश्न म्हणजे तुम्हाला सांगते सांगतानाच मी सांगते की अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात, तर त्याला तुम्ही जेव्हा प्रिंट कराल तेव्हा अंडरलाईन करून ठेवत चला. ठीक आहे. तुम्ही प्रिंट काढता की मोबाईल मध्येच ठेवता?
सगळे काय करता, नाहीतर मग तेव्हा वाटल्यास नसेल प्रिंट काढत, इतकी मोठी प्रिंट नसेल काढायची, तर एक बुक ठेव जर सोबत ठेवली ना तेव्हाच्या तेव्हा पॉइंट्स काढून घेत चला, म्हणजे त्या पीडीएफ मधून तरी पण होतं, म्हणजे तुम्ही पॉइंट जर काढले तर तेव्हाच्या तेव्हा तुमचा अभ्यास पण होऊन जाईल. ठीक आहे, चला या एक दोन दिवसात आपल्याला हा भक्ती 6-7 युनिट संपायचंच आहे तसं, कारण की सोमवारच्या याच्यावर अजून भर द्यायचं आहे. कळलंय तुम्हाला? हॅलो, आवाज नाही येते मला. काही विचारायचं होतं तुम्हाला? हॅलो, कुणाला काही विचारायचं होतं? नाही मॅडम. कुणाला विचारायचं आहे काही? मॅम, तुमच्या थोड्या नोट्स ज्या आहेत त्या स्क्रोल करताल का? मला एक मगाशी आडलं होतं, तुम्ही जे एक्सप्लेनेशन दिल्या, नोट्स दिलेल्या त्या थोड्या परत एकदा दाखवता का? कारण इकडे हे करतात ना, ऑपरेट नाही करतात ते. आता आजच्या का? आजच्या? हा आजच्या, आजच्या. एक मिनिट, दुसरा घेते. हा प्रश्नांचा होता. हा थोडं वरती, जे मुस्लिम आहेत आणि हिंदू आहेत यांच्याबद्दलचे जे तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं मला, त्याच्यातले त्यांचा जो एक पंथ होता त्याबद्दल थोडं सांगता येईल का? म्हणजे तो सुफी पंथ ऐकलंच नाही. नोट्स अजून थोड्या अगोदरच्या दाखवता का वरती? याच्यामध्ये तर वारकरी संप्रदायांचाच आहे. हा नाही नाही, एकच मिनिट हा मॅम. याच्यामध्ये आहे हा हा एक मिनिट हा एक मिनिट. मानवतावादी दृष्टिकोनातून ऐक्य हे जो हा जो पॉइंट आहे ना, याच्यामध्ये मुस्लिम धर्मातील कट्टरवादी उलेमा वर्ग, हा उलेमा वर्ग काय आहे याच्याबद्दल सांगणार का? आपल्याच धर्माला मानणारा, म्हणजे आपल्या धर्माच्या बाहेर न जाणारा, म्हणजे आपलाच वर्ग, म्हणजे आपला जो मुस्लिम आहे त्याच धर्माला मानायचं. आपले जे हिंदू आहे त्यांना तर तो खालचं पाहणार आहे, पण काही लोकांना आपल्या धर्मात ओढून घेणार. ओके बर. त्या आणि मग काय होतं की तो धर्म आपल्याच स्वतःला हे करायचा की नाही माझाच धर्म श्रेष्ठ, म्हणजे कट्टरवादी आपण म्हणतो ना की आपण आपल्या धर्मा कट्टर आहोत, म्हणजे एक निष्ठ एक प्रकारचं आपल्या मराठीमध्ये, म्हणजे म्हणायचं म्हटलं की एक निष्ठ. तर जसं मुस्लिम काय, तर या संतांनी काय केलं की ईश्वर आणि अल्ला या दोघांमध्ये काहीच फरक नाही, हे दोन्ही परमेश्वराची लेकरे आहे, मग त्याच्यामध्ये करण्यात काहीच अर्थ नाही. तर मानवतावादी दृष्टिकोन असणं गरजेचं आहे, म्हणजे सर्व धर्म समान शब्द मी वापरलेला होता ना, की सर्व धर्म समान म्हणजेच मानवतावाद, त्याच्यामध्ये सर्व धर्म चे लोक एकत्रित येणं. ओके, पण मॅम मग मुस्लिम धर्मामध्ये हा एवढा एकच हे होता का, वर्ग होता का, उलेमा वर्ग? नाही नाही, काही वर्ग नंतर पडलेले आहेत, पण मुस्लिम धर्मामध्ये कट्टर म्हणजे जो फक्त आपल्याच धर्म. तर याच्यामध्ये मुस्लिम धर्मामध्ये काही भाग असे आहे की ते हिंदू धर्माला पण मानतात, हिंदू धर्मातल्या आहे ना त्याच्यामध्ये पण, पण काही असतात की कट्टर नाही, आपला आपला धर्म तो आपलाच धर्म, आपल्या धर्माच्या बाहेर आपण जायचंच नाही असं असतं त्याप्रमाणे. तर त्यांनी फक्त हे दिलेले की असे जे कट्टरवादी जे आहे, काही त्यांचे जे संत असेल किंवा, तर नाही आपल्याच धर्माला सर्वश्रेष्ठ म्हणायचं आणि दुसरा दुसऱ्याला कनिष्ठ आणि दुसऱ्याला आपल्या धर्मात पण येऊ द्यायचं नाही किंवा अशा प्रकारचे, म्हणजे प्रवेश सुद्धा नाही, तर अशा प्रकारचा कट्टरवाद म्हणून दाखवले आहेत त्यांनी. त्याचा परिणाम दोन्ही समुदायातील कट्टरवादी धर्म मार्तंडावर बळी झाला नसेल, म्हणजे जे कट्टर आहे नामदेव संतांनी किती पण प्रयत्न केला तर काय काय यांच्यावर परिणाम नाही झाला. त्यांनी आपल्या धर्माला आजही आहे ना की मुस्लिम आपल्याच धर्माला धर्माशी अजूनही एकनिष्ठ आहे,
एक निष्ठा है कमी तो झालं की सर्व लोक पूर्ण धावून येतात, नाही की नाही? आजही कट्टरवाद याच्यामध्ये ओके थँक यू मॅम. बदललेलं आहे, म्हणजे मानवतावादी दृष्टिकोन वीज रुजलेला आहे असं त्यांनी तेच दिलेलं आहे की मानवतावादी दृष्टिकोन मध्ये सर्व धर्म भावांचा समावेश असायला पाहिजे असं त्यांनी संदेश दिलेला आपल्या वारकरी संप्रदायांचं म्हणणं आहे की मानवता दृष्टिकोनातून एकनिष्ठ आलं राहिलं पाहिजे, ऐक्य निर्माण झालं पाहिजे आणि वारकरी संप्रदाय सर्व जाती धर्माच्या लोकांना समावेश होता असं त्यांनी काहीच नाही म्हटलंय की तू स्पृश्य अस्पृश्य आहे किंवा तू खालच्या जातीचा आहे तर तू आमच्या संप्रदायामध्ये येऊ शकत नाही असं काहीच नव्हतं. सर्व जाती लोकांना तिथे समावेश होता. ओके थँक्यू मॅम. पुढे आहे आपल्याला अजून घ्यायचं आहे ते वारकरी संप्रदाय मी फारसं घेतलेलं नाहीये पण काय होतं की टॉपिक दिलेला आहे तिथे चळवळीचा थोडासा आणि याच्यातूनच की काही अस्पृश्य जातींना खूप त्यांची पिळवणूक व्हायची म्हणजे उच्च वर्णीय जे ब्राह्मण वर्णीय आहे ते अस्पृश्य लोकांना मंदिरात प्रवेश करू देत नव्हते मग अशा वेळेस जसं चोखा मेळा वगैरे आहे की ते अस्पृश्य असल्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश वगैरे करू देत नव्हते. विठ्ठलाच्या मूर्तीला म्हणजे वरतीच विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश करू देत नव्हते तेव्हा त्यांनी पायरीशी समाधी दिली. तर मग अशा वेळेस ते त्यांचा मुलगा सुद्धा म्हणतात चोखा मेळ्याचा की तुम्ही इतकी याची पंढरीची म्हणजे भक्ती करता विठ्ठलाची भक्ती करता पण शेवटी तुम्हाला अस्पृश्यच मानत आहे ना. मग अशा वेळेस तो मुलगा त्या मुलाचं मन संघर्ष करायला म्हणजे विद्रोह करायला निघतो याला चळवळ असं म्हणतात की आपल्या हक्काची मागणी आपल्याला म्हणजे आपला हक्क आपल्याला मिळाला पाहिजे. चळवळीचा अर्थ हेच आहे की आपलं ध्येय साध्य करणे असं असतं. तर हेच त्यांनी ते दिलेलं आहे की पहिले वारकरी संप्रदायांचं आणि याच्यावर फारसे येत नाही पण वारकरी संप्रदायाचं जेव्हा आपण घेऊ त्यावर डीपमध्ये घेऊ कारण की त्यातले प्रश्न येतात म्हणून हा चळवळीचा भाग मी थोडक्यात घेतला. ठीक आहे मग तुम्हाला सुफी पंथ वगैरे पण आहे पुढे आणखी विचारायचंय काही? कर्मकांड म्हणजे अंधश्रद्धा हे हा जो दोन पॅरेग्राफ आहे ना हा समीक्षात्मक आहे याच्या या दोन पॅसेज कडे लक्ष करू नका फारस कारण की हे टीका केलेली आहे समीक्षात्मक. कुठलंही साहित्य जेव्हा लिहिण्यात येतं तेव्हा त्याच्यावर समीक्षा केली जाते टीका केली जाते म्हणजे दोन्ही पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण बाजू असतात सकारात्मक आणि याच्यात नकारात्मक अशा दोन्ही बाजू असतात तर ते सगळेजण आपापल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतात. आणखी काही विचारायचं होत उद्या घेते मम्मी. ठीक आहे आणि या काय भूते ना तुम्हाला मी पीडीएफ आणि लिंक सेंड केलेल्या होत्या भूतेच आहे ना तुम्ही हा तर तुम्हाला लिंक आणि पीडीएफ सेंड केलेले आहे तुम्ही आधीचे म्हणाले होते तर माझ्याकडे समाज पासून होते आधीचे काही माझे डिलीट झालेले आहेत ते जर मिळाले तर मी तुम्हाला लिंक त्या पाठवते. ठीक आहे आधीच्या माझ्या थोड्याशा लिंक समाजच्या आधीचा थोडासा